नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मैं आपला सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आपण इयत्ता 11वी व 12वी विषय पर्यावरण शिक्षण व जल सुरक्षा यासाठी जो आपल्याला 30 गुणांचा प्रकल्प लिहायचा असतो तो प्रकल्प आपण बघणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकल्प मृदा प्रदूषण हा बघणार आहोत। तर हा प्रकल्प बघत असताना यासाठी गुणांची जी विभागणी आहे ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। त्यामध्ये बघा, आपण प्रकल्प लिहित असताना एकूण 7 मुद्द्यांच्या आधारे प्रकल्प लिहिणे हे खूप गरजेचे आहे। यामध्ये हे जे 7 मुद्दे आहेत ते कोणते आहेत? तर क्रमांक 1 प्रकल्प विषय प्रस्तावना 2 गुण, विषयाचे महत्त्व 2 गुण, प्रकल्प कार्य उद्दिष्टे 2, प्रकल्प कार्यपद्धती 4 मार्क्स, निरीक्षणे 4 मार्क्स, विश्लेषण 4 मार्क्स, निष्कर्ष 2 गुण, असे एकूण 1 ते 7 मुद्दे आपल्या प्रकल्पमध्ये येणे खूप आवश्यक आहे। तर चला आपण प्रत्यक्ष प्रकल्पाला सुरुवात करूया। आपण आज मृदा प्रदूषण हा प्रकल्प बघणार आहोत। हा प्रकल्प आपल्याला इयत्ता 11वी व इयत्ता 12वी या दोन्ही वर्गांसाठी लिहिता येणार आहे, कारण आपल्याला जी वही दिलेली आहे बालभारतीने ती सुद्धा दोन्ही वर्षांसाठी एकच आहे। तर प्रत्यक्ष सुरुवात करूया आपण। पहिला जो मुद्दा आहे तो क्रमांक 1 प्रकल्प कार्य प्रस्तावना। आज जल वायू व वेगवेगळ्या प्रदूषणामुळे मातीचा पोत घसरत आहे, मातीची नैसर्गिक क्षमता कमी होताना दिसून येत आहे। खते व वाढती कीटकनाशकांवर मातीच्या वंश नैसर्गिक खतांच्या गुणधर्मांना नष्ट करतो आणि म्हणूनच माती आणि तिची गुणवत्ता टिकवून ठेवण्याच्या अनुषंगाने प्रकल्पासाठी या विषयाची निवड केली आहे। पर्यावरणात असणारे काही नैसर्गिक तसेच मानवनिर्मित घटक जेव्हा पर्यावरणास हानी पोहोचवतात तेव्हा पर्यावरणात अस्तित्वात असणाऱ्या अनेक घटकांमध्ये असमतोल निर्माण होतो आणि त्याचा परिणाम हा त्या घटकांच्याच मुख्यत्वे जैविक घटकांच्या अस्तित्वावर होतो। आज पृथ्वीवर अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटकांचा परिणाम होऊन मानवासमोर मोठ्या मोठ्या पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत। मृदा प्रदूषण ही त्यापैकी एक प्रमुख समस्या आहे। सर्वसाधारणपणे कोणत्याही वस्तूंचे किंवा प्रदूषणाचे पदार्थाचे झालेले दूषितीकरण म्हणजे प्रदूषण होय। पर्यावरणीय प्रदूषण हे नैसर्गिक घटकांमुळे किंवा मानवाच्या कृतीमुळे निर्माण होते। हवा, पाणी त्याचबरोबर जमीन हा सुद्धा एक उपयुक्त आणि अत्यंत महत्त्वाचा पर्यावरणातील घटक आहे। पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या जमिनीचा वापर माणूस विविध कारणांसाठी करतो, त्यामध्ये वसाहती, शेती, वनस्पती, उद्योगधंदे, खाणकाम, जलसाठे इत्यादी घटकांचा समावेश होतो। उपलब्ध जमिनीपैकी काही जमीन ही लोकवस्तीसाठी वापरली जाते, काही जमीन शेती क्षेत्राखाली आणली जाते, तर काही ठिकाणी पावसाअभावी वाळवंटे आहेत। भरमसाठ वाढती लोकसंख्या, परिणामी शहरात होत असलेला विस्तार, वाढती कारखानदारी यांच्यामुळे टाकाऊ विषारी पदार्थाची विल्हेवाट योग्य प्रकारे लावणे शक्य होत नाही, त्यामुळे अशा घटकांची विल्हेवाट जमिनीत लावावी लागते। विषारी घटक जमिनीत मिसळल्याने निसर्गातील मृदा प्रदूषित होते, यातूनच भूमी प्रदूषणाच्या समस्या निर्माण होतात। या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण मृदा प्रदूषणासाठी कारणीभूत घटक कोणते आहेत, मृदा प्रदूषणाचे होणारे परिणाम तसेच मृदा प्रदूषण होऊ नये म्हणून करावयाच्या उपाययोजना याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत। क्रमांक 2चा मुद्दा आहे तो म्हणजे विषयाचे महत्त्व। विषयाचे महत्त्व बघा, पृथ्वीवर जर घटकाप्रमाणे माती हा देखील एक घटक आहे, परंतु आज उद्योगधंद्यातून बाहेर पडणारे सांडपाणी प्रक्रिया न करता जसेच्या जसे जमिनीमध्ये सोडल्याने मोठ्या प्रमाणात माती पडून घडून येते। त्याचप्रमाणे शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर अतिवापर केल्याने तसेच कचरा जाळल्याने मृदा प्रदूषित होते। वाढत्या लोकसंख्येला निवारा उपलब्ध व्हावा यासाठी जंगलतोड करून जागा उपलब्ध केली जाते, परंतु मोठ्या प्रमाणावर केलेल्या या जंगलतोडीमुळे जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होते। मृदेचे प्रदूषण रोखण्यासाठी मृदा प्रदूषणाचे स्रोत शोधून त्यांचे निर्मूलन कशा प्रकारे करता येईल याचे उपाय शोधणे गरजेचे आहे। ज्याप्रमाणे सजीवांना पाणी आणि हवा अत्यंत महत्त्वाची आहे, त्याचप्रमाणे माती ही तितक्याच प्रमाणात महत्त्वाची आहे। माती वनस्पतींना आधार देते आणि त्या मातीवरच सर्व सजीव अवलंबून असतात।
मृदा तयार करण्याच्या प्रक्रियेत अत्यंत धीम्या गतीने सुरू असते. ही माती एक अनुपजीवीकरणीय स्रोत म्हणून ओळखली जाते. सर्व सजीव सृष्टीच्या कल्याणासाठी मानवाची पर्यावरणाप्रती सकारात्मक भूमिका असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामध्ये पुढील भूमिका महत्त्वाच्या आहेत. संरक्षण, संघटक, मार्गदर्शक. माती खूप मौल्यवान आहे म्हणून मृदा प्रदूषणाचा अभ्यास करणे आज महत्त्वाचे ठरते. क्रमांक 3 मुद्दा आहे प्रकल्प कार्य उद्दिष्टे. मृदा प्रदूषण संकल्पना समजून घेणे, मृदा प्रदूषणाचे प्रकार आणि स्रोत यावर माहिती जाणून घेणे, मृदा प्रदूषणाच्या कारणांचा अभ्यास करणे, मृदा प्रदूषणामुळे होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणे, मृदा रोखण्या प्रदूषण रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती घेणे, मृदा प्रदूषण या विषयावर सर्वांना माहिती उपलब्ध करून देणे, नैसर्गिक मातीचे महत्त्व समजून घेणे, नैसर्गिक साधनसंपत्तीची व नैसर्गिक खतांचा योग्य पीक पद्धतीत वापर करणे. यानंतर पुढचा मुद्दा आहे क्रमांक 4 प्रकल्प कार्य पद्धती. मातीतील भौतिक, जैविक आणि तसेच रासायनिक गुणधर्मावर अनेक घटक विपरीत परिणाम घडवून आणतात. हा प्रकल्प करत असताना प्रकल्पाची माहिती मिळवण्यासाठी मी पर्यावरण विषयक पुस्तके तसेच इंटरनेटच्या माध्यमातून अधिक माहिती मिळवून त्या माहितीचा समावेश प्रकल्पामध्ये करण्यात आला. इंटरनेटवर मिळालेल्या माहितीवरून प्रकल्पाचे मुद्दे तयार करण्यात आले. सदर मुद्द्यांची माहिती ही पुस्तकाच्या माध्यमातून तसेच वर्तमानपत्रात छापून आलेल्या पर्यावरण विषयक लेखातून संकलित करण्यात आली. पुस्तकाच्या माध्यमातून मिळवलेल्या माहितीची मुद्देसूद मांडणी करता यावी आणि तयार करण्यात आले. मृदा प्रदूषकांचे प्रकार आणि स्रोत. जमिनीच्या भौतिक तसेच रासायनिक आणि जैविक गुणधर्मावर अनेक घटक विपरीत परिणाम करून आणतात. त्याच्यामुळे मृदेची गुणवत्ता खालावते. पुढील काही घटक मृदा प्रदूषण होण्यास कारणीभूत ठरतात. 1 मातीची धूळ. जमिनीच्या वरच्या यशा थरातील माती वाऱ्याच्या प्रक्रियेमुळे तसेच वाहत्या पाण्यावर वाहून जाणे ही एक नैसर्गिक घटना आहे. मातीची मोठ्या प्रमाणावर धूप ही पावसामुळे होते. पावसाच्या दिवसात झालेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात मातीची धूप होऊन जाते. तसेच बांधकाम, शेती, अतिचराई, जंगलतोड ही मानवनिर्मित कारणे सुद्धा मातीची धूप होण्यास महत्त्वाची ठरत आहेत. क्रमांक 2 शेतीसाठी वापरली जाणारी खते. जमिनीमध्ये K, N आणि P फॉस्फरस खतर आणि पालस म्हणतात संयोगी यासारखी सूक्ष्म पोषक तत्वे असतात. त्याचबरोबर पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणारे B, 2N आणि MN सारखी सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात. या अन्नद्रव्यांचे प्रमाण रासायनिक खतांचा वापर करून वाढवता येतो आणि उत्पादन वाढवता येते. क्रमांक 3 कीटकनाशके. जीवाणू, बुरशी यासारख्या रोगजनकामुळे होणाऱ्या विविध कीटक आणि रोगांपासून वनस्पतींचे संरक्षण करण्यासाठी विविध प्रकारची कीटकनाशके वापरली जातात. त्यांचा वापर योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात केला पाहिजे, कारण शेतीसाठी वापरली जाणारी कीटकनाशके हे पर्यावरणात खूप काळ टिकून राहतात. पुढे हेच पदार्थ पाण्याच्या स्रोतात पाझरतात, ज्यामुळे जल प्रदूषण होते. क्रमांक 4 सिंचन. बागायती शेत जमिनीला पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्यास जमिनीच्या तुलनेत जास्त क्षारयुक्त पाणी मिळते. कोरड्या हवामानात अशा पाण्याच्या बाष्पीभवनामुळे क्षार साठून त्याची क्षारदा वाढते. याला सॅलिनायझेशन असे म्हणतात. यामुळे झाडांच्या वाढीवर परिणाम होतो. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. क्षारयुक्त पाणी मुळांद्वारे शोषले जाते, त्यामुळे पिकांची वाढ होत नाही. क्रमांक 5 औद्योगिक सांडपाणी. प्रक्रिया न केलेले औद्योगिक सांडपाणी, ज्यामध्ये जड धातूसारखे प्रदूषण असतात, त्या पाण्याची योग्यरित्या विल्हेवाट लावली गेली नाही तर ते पाणी जमिनीत झिरपते. त्याचा परिणाम मृदेवर होतो. क्रमांक 8 मानवनिर्मित कचरा आणि इतर घनकचरा. जैविक कचरा जसे की मूत्र आणि विष्णू तसेच इतर विष्ठा तसेच इतर मातीचे कचरा जसे की कचरा, प्लास्टिक उत्पादने इत्यादी घटकांची योग्य विल्हेवाट लावली गेली नाही तर हे घटक मातीत मिसळून ती प्रदूषित होते आणि नापीक बनते. क्रमांक 5 मुद्दा आहे निरीक्षणे. कारखान्यात क्षारयुक्त पाणी व आम्लयुक्त पाण्यामुळे माती प्रदूषित होते. मातीचे प्रदूषण रोखण्यासाठी रासायनिक खते व संयोगांचा वापर टाळायला हवा.
मातीची धूप होऊ नये म्हणून जंगल क्षेत्रात वाढ करावी, सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यावे, शेतीत पीक पद्धतीत बदल करावा, वृक्षरोपण करावे, मृदा प्रदूषण रोखण्यासाठी घन कचरा एका जागेवर टाकावा, कीटकनाशकांचा संतुलित वापर करावा। यानंतर आहे विश्लेषण। कारखान्यात क्षारयुक्त अम्लयुक्त पाणी जमिनीत मिसळल्याने पाणी नापीक, माती नापीक बनते। किरणोत्सारी पदार्थ व इतर प्रदूषके मृदेमधून पिके, पाणी अशा अन्न साखळीमधून प्रवास करतात। मृदा प्रदूषणामुळे जल प्रदूषण धोका निर्माण होतो, कारण विषारी द्रव्ये मातीमधून जवळच्या पाण्याच्या स्त्रोतात पाझरतात। ओल्या कचऱ्यामुळे रोगजंतूंची वाढ होते आणि जीवजंतूंचे रोगांचा प्रसार होतो। जर मृदा प्रदूषण दिवसेंदिवस वाढत गेले तर भारतात शेती करणे अशक्य होऊन जाईल। लोकांच्या चुकीच्या आरोग्यदायी सवयीमुळे मृदा प्रदूषणात भर पडते। कीटकनाशके, तणनाशके तसेच विविध प्रकारची रासायनिक यांच्या शेतीसाठी अतिवापर केल्याने त्यातील घातक पदार्थ मातीत मिसळतात आणि त्या मातीची गुणवत्ता कमी होते। शेवटचा मुद्दा आहे सातवा, निष्कर्ष। मृदा प्रदूषण कल्पना समजून घेणे शक्य झाले। मृदा प्रदूषकांचे प्रकार आणि स्त्रोत यावर सविस्तर माहिती मिळवून या माहितीचे संकलन केले, मृदा प्रदूषणाच्या कारणांचा अभ्यास करून त्याची नोंद घेतली, मृदा प्रदूषणामुळे होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करता आला, मृदा प्रदूषण रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती घेतली, अशा पद्धतीने आपण मृदा प्रदूषण हा प्रकल्प बघितलेला आहे। तुम्ही हा जसा आहे तसा लिहायचा आहे, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायचा आहे। पुन्हा भेटू आपण पुढच्या प्रकल्पामध्ये, तोपर्यंत नमस्कार।